आपल्याला माहिती आहे की हापूस म्हटल्यानंतर सर्वात उत्कृष्ट म्हणजे अवीट गोडी, अप्रित्यम चव, चांगला आकार, सुंदर आकार, त्यामुळे ह्या जातीची भुरळ संपूर्ण जगामध्ये पडलेली आहे. पण असं असलं तरी सुद्धा कोकणामध्ये हापूस आंब्याची उत्पादकता मात्र अत्यंत कमी, म्हणजे 2 ते 2.5 टन प्रति हेक्टर एवढी अत्यंत उत्पादकता आहे. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं कारण म्हणजे या जातीमध्ये सुद्धा आढळणारी अनुवांशिक हा जो अवगुण आहे, म्हणजे वर्षा आड फळदार न होणे, तर यामुळे होत असल्यामुळे डॉक्टर बाळासाहेब कोंकण कृषी विद्यापीठामध्ये म्हणजे विद्यापीठ जे स्थापन झालं 1972, तर 72 पासून या समस्येवर सखोल संशोधन करणे हे एक उद्दिष्ट ठेवून संशोधन सुरू झालं. आणि या संशोधनामध्ये दोन प्रकारे संशोधन आम्ही हाती घेतलेले आहे. पहिल्या प्रकारामध्ये संकरीकरण, म्हणजे विविध हापूस या जातीचे नीलम, ही जी नैसर्गिकरित्या दरवर्षी येणारी जी आंब्याची जात आहे, तर हापूस आणि नीलम या दोन जातीमध्ये परस्पर संकरीकरण करून अशी जात निर्माण करणे की ज्याच्यामध्ये हापूसच्या फळाचे बहुतांशी गुणधर्म असतील, परंतु ह्याच्यामध्ये वर्षाड जो लागणारा जो अवगुण आहे तो नसेल. त्याचबरोबर हापूसमध्ये जो पिकल्यानंतर जो एक साका आढळतो, ज्याला आपण स्पॉन्जी टिश्यू इंग्रजीत म्हणतो, किंवा पिकलेली फळं कापल्यानंतर त्याच्यामध्ये पांढरा आणि पिवळ्या रंगाची अशी गायरी ज्या स्वरूपात दिसते, तर त्याला साका म्हणतात. तर हे हा एक दुसरा अवगुण आहे. तर हा एक अवगुण आणि वर्षाड फळदार होणे, हे दोन अवगुण दूर करण्याच्या दृष्टिकोनातून संकरीकरणाच्या माध्यमातून हे प्रयत्न आम्ही सुरू केले. आणि दुसरा प्रयत्न होता म्हणजे संजीवकांचा वापर करून आपण हापूसमध्येच दरवर्षी फळधारणा आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले विद्यापीठामध्ये. आणि ह्या दोन्ही जे काय माध्यम होते की दोन्ही प्रकारचे जे संशोधनाची दिशा आहे ह्याच्यामध्ये विद्यापीठाला चांगलं यश प्राप्त झालेलं आहे. आणि सर्वसाधारणपणे 1972 पासून संकरीकरणाचं काम सुरू करण्यात आलं या विद्यापीठामध्ये. आणि या संकरीकरणामध्ये हापूस बरोबर नीलम सारखी जी दरवर्षी येणारी जात आहे ह्याचं संकरीकरणाचं आपण काम हाती घेतलं. आणि हे दीर्घकाळ संशोधन केल्यानंतर, म्हणजे 72 पासून तर 1981 पर्यंत सुमारे 9 वर्ष संशोधन केल्याच्या नंतर या विद्यापीठाने संकर क्रमांक 13 ही रत्ना या नावाने पहिली संकरित आंबा जात विकसित केली. आपल्याला माहिती आहे की रत्ना ही आंब्याची जात ही दरवर्षी फळदारणा होणारी जात आहे. या जातीच्या फळांमध्ये साका नाहीये आणि जवळपास 60 ते 70% फळाचे कोकण हापूसचे गुणधर्म या जातीमध्ये आलेले आहेत. आणि त्यामुळे ही जात आपण 81 मध्ये विकसित विद्यापीठाने केल्याच्या नंतर या जातीला फार मोठ्या प्रमाणे मागणी येऊन ती देण्यात आलेली आहे. 1991 मध्ये संकर क्रमांक 117 या झाडामध्ये जे रत्ना आणि हापूसचे संकरातून निर्माण झाले जे झाड आहे त्या झाडामध्ये आम्हाला बहुतांशी चांगले गुणधर्म आढळले त्याच्यामध्ये. आणि ते आढळल्याच्या नंतर हे जे संकर क्रमांक 117 आहे हे 1991 मध्ये सिंधू या नावाने विद्यापीठाने प्रसारित केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की सिंधू ह्या जातीचं हे जे संकरित जात आहे ही किंबहुना जागतिक पातळीवर पहिली संकरित आंबा जात आहे की ज्याच्यामध्ये जे बी आहे ज्याला आपण बाटी म्हणतो किंवा कोय आहे ही जवळपास म्हणजे त्याच्यामध्ये नसल्यासारखी, किंवा त्याला आपण टेक्निकली आम्ही त्याला पार्थनोकार्पिक मँगो म्हणतो, किंवा त्याच्यामध्ये असलेली जी बाटी आहे बी आहे ही अत्यंत पातळ आहे. म्हणजे या पातळ किती असू शकेल, तर सर्वसाधारणपणे हापूस आणि रत्नामध्ये हा जो प्रमाण आहे तो बी आणि गराचा प्रमाण हा 1:25 असतो. रत्नामध्ये 1:25 आहे, हापूसमध्ये 1:25 आहे, परंतु या सिंधूमध्ये हा प्रमाण 1:26 आहे. तर हे माझ्या हातामध्ये हे त्या सिंधू संकरित आंब्याची ही बाट आहे, अत्यंत पातळ आहे. ह्याच्यामध्ये गराचा वजन फक्त 1.5 ते 2 ग्रॅम असतो आणि बाठीचा वजन 6 ते 7 ग्रॅम असेल. फळाचं वजन सर्वसाधारणपणे 225 ग्रॅम आहे, 215 ते 225 ग्रॅम. हापूसमध्ये हा 250, रत्नामध्ये 325 पर्यंत असतो. जरी आकार आणि फळ हा जरी लहान असला तरी सुद्धा गराचं प्रमाण बी लहान असल्यामुळे गराचं प्रमाण जास्त आहे. आणि तो प्रमाण जास्त म्हणजे 88 ते 89% आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की ह्या जातीच्या झाडांना जी फळं लागतात ती घोसाणी फळं लागतात. आणि ह्या झाडाचा जो आकार आहे तो थोडासा बुटका असल्यामुळे ह्याची लागवडीसंबंधी आपण 10 बाय 10 वर लागवड न करता 5 बाय 5 पद्धतीने लागवड करण्यासाठी सिंधू ही जात अत्यंत उपयुक्त अशी दिसून आलेली आहे. संकरित जाती ज्या आहेत आपण जे निर्माण करत आहोत ह्या हापूसला पर्याय म्हणून आपण पुढे देत नाहीत, तर आणखी अतिरिक्त जात म्हणजे आपल्याकडे आज हापूस ही फक्त एकमेव जास्त प्रमाणात लागवड केली जात असल्यामुळे सध्या हे बदलत्या हवामानामध्ये हापूस ही जास्त संवेदनशील जात असल्यामुळे हापूस बरोबर हापूसच्या बागेमध्ये आपण प्रत्येक शेतकऱ्याने 15 ते 20% इतर जातीची लागवड करावी हे आपण आग्रह धरतोय, किंवा त्याची आपण शिफारस केली आहे. त्याच्यामध्ये काही जाती आहेत त्याच्यामध्ये केशर आहे, गोवा मनकूर आहे, पायरी आहे, रत्न आहे आणि याबरोबर सिंधू या जातीची आपण शिफारस केलेली आहे. त्यामुळे ह्या 15 ते 20% या जातींची लागवड केल्यामुळे हापूसमध्ये किंवा कोणत्याही आंब्यामध्ये
परपरागीकरण होत असल्यामुळे हापूसमध्ये फळधारणेचं प्रमाण वाढतो. दुसरी गोष्ट म्हणजे या ज्याची उत्पादकता चांगली आहे आणि हवामान बदलाला पण तेवढीशी संवेदनशील नाही आहे, त्यामुळे सिंधू ही जात विद्यापीठाने विकसित केल्यानंतर जवळजवळ आज 10 वर्ष 10 वर्षापेक्षा जास्त कालखंड गेलेला आहे, किंवा 15 वर्ष झाले आहेत, तरी ह्या दरवर्षी या जातीच्या कलमांनासुद्धा शेतकऱ्यांकडून बऱ्यापैकी मागणी असते आणि शेतकऱ्यांनी जरूर आपल्या बागेत इतर व्हरायटीची लागवड करत असताना ह्याही जातीचा विचार करणे जास्त उपयुक्त ठरू शकेल.